श्री राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या 110व्या जयंती महोत्सवानिमित्त स्वामी माधवगिरी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गेल्या 3 दिवसांपासून तपोवनातील श्री जनार्दन स्वामी आश्रमात भक्तिमय वातावरणात 110वा जयंती महोत्सव ललिता पंचमी आयोजित करण्यात आला होता. आज या सोहळ्याची सांगता झाली. आज सकाळी महामृत्युंजय यागाची पूर्णाहुती झाल्यानंतर बाबाजींचा मुख्य जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. हार फुलांनी सजवलेल्या पाळण्यामध्ये जनार्दन स्वामींची पूर्णकृती मूर्ती ठेवण्यात आली होती. पाळणा गीत म्हणत जनार्दन स्वामींचा जन्म उत्सव साजरा झाला. मराठवाड्याच्या भूमीत कन्नड तालुक्यातील टापर गावी अश्विन शुद्ध ललिता पंचमीना अनुराधा नक्षत्रावर 1914 साली श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचा अवतार आविष्कार झाला. गोरख जाती नागाबाबा यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर प्रत्यक्ष नागेश्वराचे दर्शन झालेल्या जनार्दन स्वामींच्या धर्माचा त्यांच्या तत्वांचा कार्यप्रणालीचा प्रचार प्रसार करण्यासाठी जगाला पाहिजे असे माधवगिरी महाराज यांनी भाविकांना सांगितले. यावेळी व्यासपीठावर स्वामी माधवगिरी महाराज 1008 शिवगिरी महाराज कंठभूषण स्वामी संतोषगिरीजी महाराज परशुरामगिरी महाराज श्रवणगिरी महाराज गणेशगिरी महाराज दिनेशगिरी महाराज अरुणगिरी महाराज जय रामगिरी महाराज ओंकारेश्वर येथील मौनी बाबा उपस्थित होते. या 3 दिवसीय महोत्सव दरम्यान निवृत्तीनाथ महाराज संस्थेचे अध्यक्ष कांचनताई जगताप संस्थेचे अध्यक्ष मधुभाऊ जेजूरकर कोपरगाव संस्थेचे अध्यक्ष होळकर गुरुजी भाऊ पाटील दौलत पाटील शिवाजी पाटील चंद्रकांत पाटील दीपक भूतडा दिलीप जोशी अतुल शिंदे प्रकाश सूर्यवंशी या विश्वस्तांसह जय जनार्दन भक्त मंडळ महिला मंडळ आणि गुरुबंधू भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्संग प्रवचन झाल्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.